आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडमध्ये दूषित आणि आळ्या मिश्रित पाणी नळातूनच शुद्ध पाणी द्या, कशाला टाकता शुद्ध पेयजलचा आर्थिक बोजा. कृष्णा पंचगंगा नदीतील दूषित पाणी व पालिकेच्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील त्रुटी यामुळे कुरुंदवाड शहरवासियांना अनेक वेळा दूषित आणि अळी मिश्रित पाणी मिळत आहे. त्यामुळे शहरवासियांनी किमान पिण्यासाठी शुद्ध पेयजलचा आधार घेत असल्याने पालिकेच्या पाणीपट्टीबरोबर महिन्याला 500-600 रुपयांचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. शहरात सध्या सुमारे 3,500 अधिक नळ कनेक्शन धारक आहेत. विविध भागातील 4 जलकुंभद्वारे दररोज 20 लाख लिटर पाणी शहरात वितरित केले जाते. कृष्णा नदीवरील संगम घाटावर संस्थानकालीन जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. पिण्याचे शुद्धीकरण हे जुन्या काळातील वाळूतून गाळून व तुरटी आणि क्लोरीनचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. गेल्या 6 महिन्यापासून पंचगंगेस बरोबर कृष्णा नदी ही अधिक दूषित बनली आहे. मात्र दूषित पाणी योग्य पद्धतीने शुद्धीकरण होत नाही, त्यातच शुद्धीकरण प्रकल्पातील वाळू न बदलणे, वाळू उपलब्ध नसणे, क्लोरीन तुरटीचा तुटवडा आदी कारणांमुळे शहरवासियांना अशुद्ध व अळी मिश्रित पाणी नळाद्वारे मिळत आहे. एका कुटुंबाला दररोज किमान 40 लिटर पाणी पिण्यासाठी लागत असल्याने 10 रुपयाला 20 लिटर प्रमाणे दररोज 20 रुपये शुद्ध पाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. पालिकेची महिन्याला 150 रुपये पाणीपट्टी भरावीच लागते. शिवाय पिण्याचे शुद्ध पाणी पेयजल मधून आणावे लागत असल्याने किमान 500-600 रुपये अतिरिक्त भार पडत असल्याने सामान्य नागरिक हैराण झालाय. त्यामुळे पालिका प्रशासन लोकप्रतिनिधींनी जलशुद्धीकरण प्रकल्पाकडे लक्ष देऊन शहरवासियांना शुद्ध पाणी देण्यासाठी व अतिरिक्त खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. महानकारी न्यूज साठी कॅमेरामन संदीप इंगळेसह संदीप अडसूळ.